इयत्ता सातवी विषय मराठी आज आपण अनामविराही कविता पाहणार आहोत कवी कुसुमाग्रज प्रसिद्ध लेखक कवी नाटककार जीवनलहरी विशाखा समीधा स्वगत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी काव्यसंग्रह नटसम्राट वीज म्हणाली धरतीला विदूषक इत्यादी नाटके प्रसिद्ध चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ही कविता गाऊया आणि या कवितेचा अर्थ समजावून घेऊया अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात देशासाठी प्राण देणाऱ्या सैनिका जिथे तू प्राण सोडलास तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही तर तुझ्या स्फूर्तीला अभिवादन करण्यासाठी एक ज्योत सुद्धा पेटवली नाही धगधगता सम्राच्या ज्वाला या देशाकाशी जडाव यास्तव उठून या, या देशाच्या आकाशात सीमेवर जेव्हा लढाईच्या युद्धाच्या धडाडणाऱ्या ज्वाला भडकल्या तेव्हा त्या संग्रामाच्या आगी स्वतः जळण्यासाठी तू तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास मूकपणाने तमिलोपती संधेच्या रेषा मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा. सायंकाळी जशी क्षितिजाचे रेख मुखेपणाने अंधारात विरून जाते तसा तो भीती न बाळगता कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता स्वतः मरण पत्करले जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी उंच बडल्या नाहीत इतिहासाच्या पानावर तुझे नावसुद्धा कोरले गेले नाही जरी न गातील भाट डफावर तुझे येशोगान सफल सपल जाहले तुझेच हे रे तुझेचं बलिदान तुझ्या यशाचे गाणे तालावर जरी कुणी गायकाने गायले नाही तरी देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे काळोखातून विजयाचा हे पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय विरा या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल आपला विजय होईल परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे मृत्यूवर मात करणाऱ्या वीरा माझे वंदन पहिले तुलाच आहे